माझा चॅलेंज आहे, आम्ही सोडून दुसरं कुणाचाही त्यांनी कोण मायेचा लाल उभा राहावा आणि त्यानं सांगावं की मी कारखाना चालू करून दाखवतो. 25 वर्ष युद्ध होते, त्यांनी स्वतःचा खाजगी कारखाना चांगला चालवलाय, पण तुमचा कारखाना मातीत घातला. झालं ना, चूक झाली ना माझी, मी कबूल करतो ना. मला काय माहिती की नंतर असा दिवटा पाण्या दाखवेल. मला वाटतं सांगितलं त्याच्यामध्ये की दादा आमच्या इथं सुधीर नका कोणीतरी सांगितलं, दादा आमचा हा रस्ता 10 मीटर रुंदीचा करा, 7.5 का काहीतरी आहे ना, हां तो 10 मीटरचा करा. आपल्या इथं पाण्याचा गहन प्रश्न आहे. मी ते कुकडीचं घोरचं बघतोय, दिवसेंदिवस शहरं मोठी होत आहेत. शिरूरकरांनो, मांडोगण फराटा परिसरातल्या माझ्या पंचकृषीतील जनते हो, आपल्या वरसगाव पंचायत खडकवासला टेमघरला एवढं पाणी प्यायला चाललंय, अर्थात द्यायला पाहिजे. पूर्वी 5-5.5 TMC लागायचं, आता 20 TMC पाणी लागतंय. शेवटी ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम शेतीवर व्हायला लागलेला आहे. शेतीशिवाय तर आपल्याला पर्याय नाही. शेतीला कसा योग्य पद्धतीनं दर मिळतील, आत्ताच मोदी साहेबांनी ऊसाचे दर परत वाढवले. आत्ता मध्ये एक महिना पण झाला नसेल FRP वाढवली. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यातून मी मध्ये एक विषय आणला की मुळशी धरणाची उंची वाढवायची आणि त्याच्यातनं काही पाणी साठून ते मुळशी तालुक्याला पिण्याकरता द्यायचं. माग भामा आसखेड हे दौंड तालुक्याला, आपल्याला माहिती आहे हवेली आणि दौंड तालुक्याकरता भामा आसखेड केलं. मित्रांनो, आज भामा आसखेडला कॅनोल झाला नाही, सगळ्याच्या सगळं पाणी पिंपरी चिंचवड आणि पुण्याला प्यायला द्यावं लागलं. अख्खं धरण विचार करा. धरणाच्या साईड तर ठराविकच आहेत. मी आता हा विचार करतोय की पलीकडे पडणारं पावसाचं पाणी ते कुठं कुठं असे बांध घालायचे आणि ते अलीकडे वळून आपल्या इकडं पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे आणायचं. अशा प्रकारचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी चाललेला आहे. ह्या अशा अनेक बाबी आहेत. आणि म्हणून मित्रांनो, आम्ही गेले 30-32 वर्ष काम करतोय. काही जण ज्यांनी हा सगळा पाया रचलाय त्यांची भूमिका वेगळी आहे. आम्ही त्याच्यावर कळस चढवण्याचं काम केलेलं आहे. गेले 30-32 वर्ष मी पण गप्प बसलेलो नाही आहे. मी सतत, मी तुम्हाला सांगू इच्छितो की कामच करण्याचा प्रयत्न केला. आज इथं निवेदन देताना ज्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान राहिलेले ते लवकरात लवकर मिळावं, ह्या बजेटमध्ये त्याची तरतूद केलेली आहे, ते तुम्हाला मिळेल. वेगवेगळ्या पद्धतीनं काही निधी मिळावा, चौपाटी इथं करावी, घाट करावा वगैरे, बरंच काय 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 दिलेलं आहे. आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न, तुमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे घोडगंगा सहकारी साखर कारखाना. माझा चॅलेंज आहे, आम्ही सोडून दुसरं कुणाचाही त्यांनी कोण मायेचा लाल उभा राहावा आणि त्यानं सांगावं की मी कारखाना चालू करून दाखवतो. कुणाचा घास नाही आहे. कारण जे 25 वर्ष युद्ध होते त्यांनी स्वतःचा खाजगी कारखाना चांगला चालवलाय, पण तुमचा कारखाना मातीत घातला. हे झालंय की नाही? तुम्ही म्हणाल दादा तुम्हीच यायचा, त्याला मत द्या, कारखाना त्याला द्या. त्यावेळेस दादा पाटलाच्या पॅनलला तुम्ही मदत केली असती तर ती चेअरमन झाला असता. झालं ना, चूक झाली ना माझी, मी कबूल करतो ना. मला काय माहिती की नंतर असा दिवटा पाण्या दाखवेल. म्हणजे जे आहे ते आहे, परंतु तरी देखील दुरुस्त करण्याची ताकद फक्त आपल्यातच आहे, एवढाही मी दावा करतो. का? तर अर्थ मंत्रालय माझ्याकडे, सहकार खातं आमच्या दिलीप वसे पाटलाकडे, सहकार खात्याची परवानगी लागते ते दिलीपरावांकडनं घेऊ, अर्थ विभागाची परवानगी लागते ते कोण अजित पवार आहे त्याला सांगून त्याला करायला लावू, आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पण मदत लागते. शेवटी विकास कामाला एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कधी विरोध करतच नाही, ते मदतच करत असतात. आज देखील अनेक कारखान्यांना आम्ही तशा पद्धतीनं मदत केलेली. ही बाब देखील आपण लक्षामध्ये घ्या.